हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये विविध कादंबऱ्या आणि नाटककार कवी काव्यसंग्रह कोणी लिहिलेत हा घटक आपण पाहिलेला आहे आजचा हा घटक आहे पार्ट पार टू म्हणजेच आत्मचरित्र आणि ते आत्मचरित्र कोणत्या व्यक्तीने लिहिलेलं आहे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि मित्रांनो हे आत्मचरित्र वन हंड्रेड अँड वन पर्सेंट विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले असतात म्हणून येणाऱ्या पोलीस भरती स्कॉलरशिप नवदे अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर हमखास प्रश्न विचारलेला असतो तर हा घटक आपण अभ्यास करत असताना आपण एका लॉजिकने एका फनी मेथडने संपूर्ण व्यक्तीस व्यक्तीची नावे आणि आत्मचरित्र कसं स्मरणात ठेवायचं आहे ते आपण या घटकात पाहणार आहोत तर चला आपण सुरू करूया आत्मचरित्र आणि ती व्यक्ती बघा मित्रांनो या ठिकाणी माझे सत्याचे प्रयोग माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचं आहे तर माझे सत्याचे प्रयोग हे लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे माझेचं म आणि महात्मा गांधीचं म या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजीचं आहे ओके त्यानंतर दुसरा बघूया कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं आहे तर कृष्णाकाठ म्हटल्याबरोबर यशवंतराव चव्हाण कसं आठवायचं तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की कृष्णा ही एक नदी आहे बरोबर या नदीच्या काठेवर यशवंतराव चव्हाण बसलेले होते असे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर ठेवायचं म्हणजेच कृष्णाकाठ कृष्णाकाठ या नदीच्या कोपऱ्यावर म्हणजेच बांधावर यशवंतराव चव्हाण बसले आहेत असे ग्रहित धरून हे लक्ष ठेवायचं त्यानंतर जेव्हा माणूस जागा होतो हे आत्मचरित्र गोदावरी परुळेकर यांचं आहे बघा मित्रांनो जेव्हा दोन व्यक्तींमध्ये भांडण होतात जेव्हा माणूस जागा होतो म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा धोका देतो तर त्यावेळेस तो माणूस काय होतो जागा होतो जागा झाल्यानंतर तो माणूस त्या व्यक्तीपासून पळून जातो म्हणून लक्षात ठेवायचं परुळेकर परुळेकरवरून पळणे हा शब्द लक्षात ठेवायचं पळणेवरून परुळेकर परुळेकर ओके जेव्हा माणूस जागा होतो तेव्हा त्या माणसापासून पळून जातो परुळेकर होतो ओके त्यानंतर चौथा बघूया करेचे पाणी कोणी लिहिलेले कोणाचं आत्मचरित्र आहे तर प्रखे अत्रे यांचं आहे बघा मित्रांनो जेव्हा आपण पाणी पितो ओके पाणी आपल्या पोटात जाते आणि पोटामधून आतडेमध्ये जातात कशात जातात आतडे या आतडेवरून लक्षात द्यायचं आत्रे लक्षा आत्रे आणि यावरूनच अत्रे असं लक्षात ठेवायचं प्रके अत्रे करेचे पाणी कुठे जाते आतड्यात अत्रे जाते अत्रेत जाते म्हणून करेचे पाणी हे आत्मचरित्र अत्रे यांचं आहे या ठिकाणी नंतरच बघूया उपरा लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र आहे आता उपरा उपरावरून काय लिहायचं उपर उपरा हिंदी शब्द आहे उपर म्हणजे वर वर काय करायचं आपल्याला मान वर करायचं काय करायचं मान म्हणून लक्षात ठेवायचं उपरा माने उपर माने म्हणजे वर मानकर असं यावरून उपरावरून माने हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो जेव्हा आपण हे ट्रिक्स आपण अवलंबत असतो तर त्यावेळेस सुरुवातीचे जे, जे इनिशियल आहे जसे की लक्ष्मण प्र गोदा के गोदावरी असे जे शब्द तुम्ही डिलीट केले तरी चालतात कारण हे याच्यामध्ये चेंजेस होत नाही कारण त्यांचं आडनाव आणि जे काही मेन इम्पॉर्टंट असतात ते कधीच बदल होत नसतात म्हणून त्या व्यक्तीचं कोणताही एक लक्षात ठेवायचं नाव जेणेकरून तुम्हाला विसरणार नाही आता उपरा म्हटलं मान की मानेच आठवायचं लक्ष्मण नाही आठवलं हो तरी चालेल आता बघा मित्रांनो एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र गंगा गाडगीळ यांचं आहे आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो एका मुंगीचे महाभारत आपल्याला माहीत आहे की महाभारत जनरली हे नदीच्या काठावरच जास्त करून झालेले असतात मग ती नदी म्हणजेच गंगा असं लक्षात ठेवायचं आहे महाभारत एका मुंगीचे महाभारत गंगा गाडगीळ यांचं आत्मचरित्र आहे त्यानंतर बघा हाडकी ढ द... हडवळ हे आत्मचरित्र नामदेव ढसाळ यांचं आहे आता बघा मित्रांनो हाडकी हाडकी कशाला म्हणतात जे कोई नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना हाड दिलेले असते खाण्यासाठी बरोबर मग हाड दिलेलं ले नसल्यामुळं हे ढसाढसा रडते असे एक डोळ्यासमोर ठे ठेवायचं हाडकी हडवळ म्हणजेच ढसा हाडकी हडवळ ढसाळ असं लक्षात ठेवायचं या ठिकाणी ट्रिक्स त्यानंतर नाजग घुमा नाज ग वरून समजून येते आपल्याला की कोणीतरी एक महिला आहे नाजग घुमा ही आत्मचरित्र माधवी देसाई यांचं आहे तर नाजग ही घुमा ही आत्मचरित्र पाठ करण्यासाठी आपल्याला काय ट्रिक्स बनवायची आहे बघा नाजग घुमा गौ माधवी देसाई ग म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर आलं पाहिजे की कोणीतरी महिला आहे आणि घुमाचं शेवटी मा आहे मावरून लक्षात ठेवायचं इनिशियल माधवी मावरून लक्षात ठेवायचं माधवी त्यानंतर आपल्या सर्वांना परिचित आहे की श्यामची आई हे साने गुरुजी यांचं आहे याची पाठ करायची आवश्यकता नाही कारण प्रत्येक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना श्यामची आई हे आत्मचरित्र साने गुरुजीचं आहे ते परिचित आहे त्यानंतर बघूया एक झाड आणि दोन पक्षी विश्राम बेडकर यांचं आत्मचरित्र आहे बघा मित्रांनो एक झाड आहे हा आणि या झाडावर दोन पक्षी बसलेत मग हे पक्षी बसलेत म्हणजेच काय करत आहेत तर विश्राम करत आहेत काय करत आहेत विश्राम म्हणजे आराम करत आहेत म्हणून एक झाड दोन पक्षी हे विश्राम बेडकर यांचं आत्मचरित्र आहे त्यानंतर बघूया लमान हे आत्मचरित्र श्रीराम लागू यांचं आहे या ठिकाणी लमानचं ल आणि लागूचं ला यावरून लक्षात ठेवायचं लमान ही आत्मचरित्र लागू यांची आहे त्यानंतर माझी जन्मठेप हे विदा सावरकर यांचं आहे त्यानंतर आहे मनोहर तरी सुनीता देशपांडे हे आत्मचरित्र आहे आहे मनोहर तरी एक व्यक्ती एका घरामध्ये आला आणि तो विचारला मनोहर घरी आहे का म्हणजेच आहे मनोहर तरी मग सुनीता लगेच सांगते की सुनीता सांगते की ते तर घरीच आहेत म्हणजेच काय आहे मनोहर तरी सुनीता ओके मग सुनीता सांगते आहे मनोहर तरी सुनीता त्यानंतर बघूया सांगते ऐका आता बघा जेव्हा नवरा बायकोमध्ये बायको सांगते मी काहीतरी सांगते ऐका तेव्हा तो म्हणतो हसा जेव्हा सांगते तेव्हा ती हसते सांगते हसते म्हणजे हसा हंसा हे यावरून लक्षात ठेवायचं सांगते ऐका हंसा त्यानंतर बलुते हे आत्मचरित्र दया पवार यांचं आहे त्या ठिकाणी बलुतो कशाला लक्षात ठेवायला बोलुत बलुतं बोलत बोलत इनडायरेक्टली थोडस असं प्रोनाऊन्सिएशन येतो यावरून लक्षात ठेवायचं बलुते आत्मचरित्र दया पवार यांचं आहे त्यानंतर बघूया लेखक आणि माणूस लेखक आणि माणूस हे आत्मचरित्र श्री श्रीणा पेंडसे यांचं आहे त्यानंतर रामनगरी हे आत्मचरित्र रामनगरकर यांचं आहे बघा या नावाद या आत्मचरित्रावरच नाव आहे रामनगरीचं रामनगरकर राम बघा मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला सुरवातीला लॉजिकली वेगळं वाटेल परंतु याची तुम्ही व्यवस्थित जर प्रॅक्टिस केली तर मित्रांनो कायमस्वरूपी तुम्हाला आत्मचरित्र लक्षात राहणार आहेत यांना परत परत तुम्हाला प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करायची देखील आवश्यकता राहणार नाही सुरुवातीला तुम्हाला हार्ड जाईल परंतु एक वेळेस ही ट्रिक्स व्यवस्थित तुम्ही फॉलोअप केली तर तुम्हाला हे आत्मचरित्र कधीच विसरणार नाहीत तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे ट्रिक्स आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे मनोरंजक व्हिडिओ मिळत राहतील थँक्यू